रेमडेसिवीर रेमडा कंपनी च एक औषध हे जी 400 BC आणि 2 नंबर चा धंदा या राज्या मध्ये चालू आहे। हे चित्र बघा, याच्या वरती एक हे लावलेला होता, म्हणजे काय म्हणतात ते चिटकवलेलं, ते काढल्याच्या नंतर इथे खाडाखोड दिसते आणि हे इथं दिसतंय की 12व्या महिन्यात मागच्या वर्षीच्या 12 डिसेंबर 2020 हे औषध एक्सपायरी झालेलं आहे। आणि पुढे आता जर आतमध्ये हे औषध काढलं तर हे या औषधावरती हे बघा, हे मी काय चिटकवलेलं नाही आहे, हे जे चिटकवलेले आता हे वरती लावलंय आणि ओरिजिनल हे आहे। याच्यावरती इकडे 2 खोडलंय तर इथे विभाग इथं हे बघा, इथं काय खोडलंय, पुन्हा त्याच्या किमती आणि हे खोडून टाकले आणि त्याची एक्सपायरीची डेट त्याच्यावरती ही पट्टी मारली आणि वरची जी पट्टी आहे या वरच्या पट्टीवरती 12/2020 आणि पुढचं 11/2021 म्हणजे 1 वर्ष याची मुदत वाढवली। आणि हे इंजेक्शन मला वाटतं नगर जिल्ह्यातल्या एका हॉस्पिटलवरती याचा गोंधळ झाला आणि हे एक इंजेक्शन आत्ता एका डॉक्टरांनी मला आणून दाखवलं। हे असं जर असेल तर मला वाटतं राज्याचं आरोग्य खातं काय करते, अन्न व औषध प्रशासन डिपार्टमेंट काय करते आणि सरकारने फक्त TV वरती पट्ट्या द्यायच्या, बातम्या द्यायच्या आणि 1300 रुपयाला रेमडेसिवीर, 1300 रुपयाला रेमडेसिवीर आणि बाहेर अधिकृत विक्रेत्याकडं एकसुद्धा रेमडेसिवीर भेटत नाही, ब्लॅकमध्ये 5400-5700 किंमत गेलं की लगेच मिळते। म्हणजे फक्त ह्या करोनाच्या काळात जनतेची लोकांची फक्त लूटच करायची सरकारच्या डोक्यात आहे का? आणि हे जे फर्जी उद्योग आहे हा जो रेमडा कंपनीचा, अरे हे तर लाजा सोडल्याचा प्रकार आहे। माणसं जगतील का असं म्हणल्यावर तर माणसं मरतील। ह्याच्या काळा बाजाराच्या बाबतीत जे लोक कोणी जबाबदार असतील त्यांच्यावरती ह्या सरकार कारवाई करणार आहे का असा माझा सवाल आहे। हे आरोग्य खातं आणि औषध व अन्न वॉर्म ग्रीटिंग्स टू एव्हरीवन। फजलानी इंटरनॅशनल स्कूल विद द टॅगलाईन वेअर द लीडर्स इव्हॉल्व। वी आर हिअर टू फर्निश द नीड ऑफ द मेरिटोरियस स्टुडंट्स फॉर द ऍडमिशन ऑफ द अकॅडमिक इयर 2020-21 फॉर ग्रेड 11 सायन्स अँड कॉमर्स स्ट्रीम। स्टुडंट्स विल बी ट्रेन्ड फॉर JEE, NEET, CA, CMS अँड अदर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स। स्टुडंट्स विल बी रिसायडिंग विथ अस अँड लर्न। वी आर टू सर्व द डिझर्विंग वन। Do log in to our school website, which will be displayed on the screen. Thank you.